पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्राइम स्पॉट यूट्यूब चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। नमस्कार, महाराष्ट्र क्राइम स्पॉटच्या स्पेशल रिपोर्ट मध्ये मी नम्रता गायकर आपलं स्वागत करते। चला तर पाहूया आजची महत्त्वाची बातमी। जास्त दाबाने पाणी पुरवठा करण्याचे एमआयडीसीकडे खासदारांची मागणी। 27 गावातील पाणी प्रश्नावर खासदारांनी घेतली आयुक्तांची भेट। बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित। केडीएमसी मुख्यालयात पार पडली बैठक। कल्याण डोंबिवली महापालिका हद्दीतील 27 गावांपैकी काही गावांना एमआयडीसीकडून कमी दाबाने पाणी पुरवठा केला जात आहे, त्यामुळे त्या ठिकाणच्या नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागतो। या गावांना जास्त दाबाने पाणी पुरवठा करण्यात यावा या मागणीसाठी कल्याणचे खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांनी काल महापालिका आयुक्त डॉक्टर विजय सूर्यवंशी यांच्यासोबत बैठक घेतली। या बैठकीला एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते। गणेशोत्सव तोंडावर आला आहे, सणाच्या काळात नागरिकांच्या घरी पाणी यावे यासाठी या गावांना जास्त दाबाने पाणी पुरवठा करण्याच्या सूचना एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांना करण्यात आल्या असून ही सूचना अधिकारी वर्गाकडून मान्य करण्यात आली असल्याची माहिती कल्याण ग्रामीणचे शिवसेना तालुका प्रमुख प्रकाश म्हात्रे यांनी दिली आहे। पाणी पुरवठा सुरळीत करण्यासाठी जो कमी दाबाने पाणी पुरवठा होतो तो पाणी दाब वाढून देऊन या भागासाठी पाणी पुरवठा सुरळीत करण्यासंदर्भात एमआयडीसीच्या अधिकाऱ्यांनी आश्वासन आज इथे दिलेलं आहे। आणि येत्या सणासुदीच्या काळात कुठेही नागरिकांना पाण्यासाठी त्रास होऊ नये ह्याची दक्षता घेतली जाईल अशा प्रकारे चर्चा झाली। आणि दरम्यानच्या काळात अमृत योजनेतली जी एक जलवाहिनी काटई नाका ही जलवाहिनी लवकरात लवकर सुरू करून एमआयडीसीचा पाणीपुरवठा वेगळा आणि या 27 गावांचा पाणीपुरवठा वेगळा करण्याचे प्रयत्न सुरू आहेत। आणि तसं झालं तर 27 गावांचा पाणी प्रश्न कायमचा सुटेल। महापालिका आयुक्तांच्या दालनात ही बैठक काल पार पडली। या बैठकीस खासदार श्रीकांत शिंदे यांच्यासह शिवसेना पदाधिकारी दीपेश म्हात्रे, प्रमिला पाटील, प्रेमा म्हात्रे, राजेश मोरे, राजेश कदम आदी उपस्थित होते। ब्युरो रिपोर्ट कल्याण, महाराष्ट्र क्राइम स्पॉट न्यूज। बातमीपत्रात वेळ झाली आहे इथेच थांबायची। पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह। तुर्तास धन्यवाद।